मित्रांनो हरभरा हे सध्या महाराष्ट्राचं प्रमुख रबी पीक झालेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये जे काही संशोधन आणि विस्ताराचं कार्य झालं त्यामुळं निश्चितच सुधारित जातींचा चांगला प्रसार झाला शेतकरी बंधूंनी याच्या लागवडीकडं लक्ष दिल्यामुळं याचे उत्पादकताही चांगली वाढलेली आहे म्हणजे जिथे चार पाच लाख हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली असायचं हो ते आज आपण पंचवीस लाख हेक्टरच्या पुढे गेलो आहे म्हणजे एकूण उत्पन्न आपलं जवळपास वीस पटीपेक्षा जास्त वाढलं एकोणीसशे ऐंशी आणि वीस याचा जर विचार केला ह्या चाळीस वर्षामध्ये ते वीस पटीपेक्षा जास्त उत्पन्न वाढलेलं आहे तर आता या हंगामामध्ये आपण हरभऱ्याची लागवड करणार असाल तर काही मोजके मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे असं मला वाटतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की सुधारित जातीचा वापर आपण लागवड कधी करणार कधी पेरणी करणार त्यावर ते त्या अवलंबून आहे सांधा सर्वोत्तम टाईम हरभरा लागवडीचा हा आहे की सांधा पंचवीस ऑक्टोबरपासून तर पंधरा नोव्हेंबर ह्या दरम्यानचा पण पंधरा नोव्हेंबर टळून गेली म्हणजे एकदम उत्पन्नामध्ये घट येईल असं नाही तर आधीचं पीक कधी निघतं आहे पाऊस कधी पडतो आहे जमिनीमध्ये किती ओलावा आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे थंडी कधी पडते आणि ती किती दिवस टिकून राहते याच्यावर हरभऱ्याचं उत्पन्न अवलंबून असतं साधारणतः एक ठोवताळा असा आहे की ऑक्टोबरच्या अखेरीस आपण जर पेरणी केली किंवा दसरा आणि दिवाळीच्यामध्ये पेरणी केली की दिवाळीनंतर साधारणतः थंडी सुरू होते आणि हरभऱ्याचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळायकलं त्यासाठी चांगल्या भरपूर फांद्या हरभऱ्याला लागल्या पाहिजेत आणि घाटे लागले पाहिजेत फुलं आली पाहिजेत आता यासाठी काय करता येईल आपल्याला तर दोन प्रकारे आपण एक तर हरभरा पेरतो किंवा मग बागायती पेरतो उशिरा पेरणी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशाच ठिकाणी होऊ शकते अन्यथा जिथं ओल भरपूर आहे पाऊस झाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर हरवारीची पेरणी करावी लागते सुजारी जातींचा जा विचार करायचा झाला तर आता सध्या आपल्याकडे राहुरी कृषी विद्यापीठामधून प्रसारित झालेले विक्रांत आणि विक्रम फुले विक्रांत आणि फुले विक्रम अशा दोन जाती आहेत फुले विक्रांत हा जो आहे हा योग्य वेळी पेरणीसाठी आणि बागायच्या खाली खूप चांगलं उत्पन्न देतो आणि विक्रम हा जो आहे हा मशीननी काढायला आपल्याला फायदेशीर ठरतो अलीकडे थोडासा मजुरांचाही प्रश्न असतो हरभरा काढणं विक्रीचं काम झालेलं आहे आणि म्हणून आपण मुद्दाम उ उभट वाढणारे असे जाती असल्या पाहिजे याचे संशोधनाची आपण सुरुवात केली आणि आता फुले विक्रम था था था। था था था। हा पहिलाच वाहन आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे पण एक आहे जर लवकर पेरणी झाली याची कोरडवाहूमध्ये पेरणी झाली आणि ऑक्टोबर हिटमध्ये जर पीक आलं तर याची वाढ फार होत नाही किंवा खूप उशिरा पेरला तुम्ही अगदी नोव्हेंबरच्या अखेरीला डिसेंबरमध्ये पेरायला गेला तरीसुद्धा वाढीवर मर्याद येते कारण पुढे फेब्रुवारी जानेवारी पंधराच्या पुढे परत टेम्परेचर वाढायला लागतं त्यामुळं जर आपल्याला मशीननी हार्वेस्ट करणार करायचं असेल तर फुले विक्रम लावली पाहिजे पण ती सांगता ह्या वेळेलाच लावली पाहिजे आता ताबडतोब लावली पाहिजे तिला उशीर करून नाही चालणार आणि जर उशिराच होणार असेल किंवा काही शेतकऱ्यांना पूर्ण करोडोहू हो लागवड करायची असेल पाण्याची सोय नाही फक्त पिरणीपुरती ओल आहे तर त्यासाठी उत्तमात उत्तम व्हरायटी आहे विजय विजय ही व्हरायटी जरी जुनी झाली असली तशी ती एकोणीसशे त्र्याण्णवला रिलीज झाली पण संबंध भारतभर सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला आणि शेतकऱ्यांनाही त्यानं चांगलं उत्पन्न दिलं त्याचं कारण असं की एकतर ही मर रोगाला प्रतिकारक्षम आहे पूर्णपणे दुसरं असं की पाण्याचा ताण सहन करते तिसरं असं की सुद्धा जरी तापमान वाढलं समजा ऑक्टोबर हीट असेल किंवा पुढे जानेवारीच्या नंतरचं फेब्रुवारीचं ता तापमान असेल तर याच्यामध्ये सुद्धा ती चांगलं ती तरून जाते आणि उत्पन्नामध्ये कमीत कमी घट येते त्यामुळं अतिशय व्हर्सटाईल कधीही कुठेही पेरा अशी जात जर कुठली असेल तर ती विजय आहे ही मात्र तुम्हाला मशीननी काढता येणार नाही कारण ही जमिनीवर ब कमी उंचीची जात आहे आणि त्यामुळं माती अजिबात दिसत नाही सूर्यप्रकाश मातीला पोहोचत नाही आणि त्यामुळं जमिनीत जी ओल आहे ती अधिक काळ टिकून राहते आणि त्यामुळं ती चांगला तग धरते त्यामुळे विजय ही एक व्हरायटी आहे त्याचप्रमाणे दिग्विजय ही पण राहुरीवरून प्रसारित झालेली आहे तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यातून आता कांचन म्हणून एक का आता व्हरायटी नवीनच प्रसारित झालेली आहे कृषी महा आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बदनापूर इथे संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणाहून बी डी एन जी किंवा आकाश आ आकाश नावाची एक व्हरायटी आहे तर ह्या सगळ्या जाती आहेत यांचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे लागवडीच्या दृष्टीने जर म्हणाल तर नॉर्मली आपण तीस बाय दहा या अंतरावर पेरायला सांगतो एकवीसांत पंचवीस ते तीस आ, किलो एवढं उत् बियाणं पुरेसं होतं म्हणजे एका हेक्टरला पासष्ट ते सत्तर किलो एवढं बियाणं वापरलं तर ते पुरेसं असतं काही शेतकरी बागायती हरभरा जे करतात त्यांनी जर सरीवरंब्यावर जर हरभरा पेरला तर अधिक चांगला सरीवर जर टोकन केली आता टोकन करायला परत मजूर लागतात म्हणून काय करता येईल तर मग बी बी एफ सारख्या यंत्राचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे की दोन तीन ओळी त्या गादी वाफ्यावर येतात आणि बाजूनं सरी निघते आता या सरीत पाणी दिलं आणि वरती जर तीन ओळी असतील काही वेळेला असं होतं की मधल्या ओळीला पाणी कमी पडतं कडेच्या दोन्ही ओळी खूप चांगल्या येतात त्यामुळे बी बी एपनं जर करायचं असेल तर, तर आपल्याला दोन सर दोनच ओळी पेरल्या पाहिजे आणि दोन ओळीच्या बाजूनी सरी आली पाहिजे असं केलं तर खूप चांगलं बागायत पीक आपल्याला याच्यामध्ये मिळतं बागायत एवढ्यासाठी की चांगलं जर पीक आलं तर पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत हरभऱ्यापासून उत्पन्न मिळतं कोरडवाहूमध्ये तसं तेवढं मिळत नाही कोरडवाहूमध्ये तुम्ही किती मेहनत केली ते बारा पंधरा क्विंटलच्या पुढं उत्पन्न जात नाही म्हणजे एकरी सहा क्विंटल साधनता उत्प उत्पन्न मिळालं कोरडवाहूला तर खूप झालं असं म्हणावं लागेल पण एक पाणी असेल तर पन्नास टक्के जवळजवळ उत्पन्न वाढतं मग हे पाणी कधी द्यायचं तर साधारणतः पीक प तीस पस्तीस दिवसाचं झालं की द्यायचं विजयसारख्या व्हरायटीला पस्तीस दिवसालाच फुलं यायला सुरुवात होते पण बाकीच्या व्हरायटीजमध्ये साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसाला फुलं यायला सुरुवात होते मग तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी द्यायचं ज्याला दोन पाणी देणं शक्य असेल त्याने पहिलं पाणी पस् तीस पस्तीस दिवसाला आणि दुसरं पाणी पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान द्यायचं पेरणीनंतर पेरणीनंतर पंचावन्न साठ दिवसांनी आणि तीन पाण्याची सोय असेल तर मग मी असं म्हणेल की सांगता पंचवीस दिवसाच्या अंतराने म्हणजे पेरणीला ओल आहे असं गुरुत धरा नसेल तर मग पेरणीसाठी तुम्हाला एक ओलवून पेरणी करायची म्हणजे उगवण चांगली होते त्यानंतर पंचवीस दिवसाला पहिलं पाणी पन्नास दिवसाला दुसरं आणि पंच्याहत्तर दिवसाला तिसरं पाणी असे जर तीन पाणी आणि पेरणीचं एक पाणी म्हणजे चार पाणी असे चार पाणी दिले आणि सरीवरंब्यावर जर तुम्ही लागवड केली गादी वाफ्यावर मात्र दोनच ओळी तर तुम्हाला चांगलं उत्पन्न म्हणजे पस्तीस क्विंटल तर हेक्टरी कुठं गेलं नाही म्हणजे चौदा पोती साधारणतः चौदा पंधरा पोती एकरी उत्पन्न मिळू शकतं दुसरं असं की बी बी एफवर समजा तुम्ही दोनपेक्षा जास्त ओळी पेरल्या तीन चार ओळी जरी पेरल्या दोन अंतर तुम्ही तीस सेंटीमीटर ठेवलं आणि स्प्रिंकलरने जर पाणी दिलं फवारा सिंचन ज्याला म्हणतो आपण तर ते पाणी सगळ्या ओळींना चांगलं बसतं सांत बारा मीटर दोन पाईपमधलं अंतर ठेवायचं आणि ते आपण बदलू शकतो आपल्याला माहिती आहे स्प्रिंकलरचं किंवा फवाराचा कसा वापर करायचा फक्त फवाराने पाणी देत असताना फार जास्त पाणी द्यायची गरज नाही एक चार सेंटीमीटर खोलीचं ओल गेली पाहिजे एवढं पाणी जर दिलं पण त्याच्यामध्ये इंटरव्हल मग थोडा कमी ठेवायचा पंधरा दिवसाचा पहिलं पाणी समजा तुम्ही पंचवीस दिवसाला दिलं पुढचं फवारा देणार असाल तर चाळीस दिवसाला द्या पुन्हा पंचावन्न दिवसाने द्या सत्तर दिवसाने द्या आणि पंच्याऐंशी दिवसाला द्या म्हणजे चार पाच वेळा जसं पाणी आपल्याकडे आहे समजा विहिरीचं असेल काही कुठलं असेल तळ्याचं असेल पण फा फार जास्त पाणी एका वेळेला द्यायचं नाही तसंच नेहमीच्या पद्धतीने जर पाणी द्यायचं असेल तर जमीन खूप भेगाडू द्यायची नाही खूप भेगाडली आणि मग त्याच्यात जर पाणी दिलं तर मग खूप जास्त पाणी बसतं आणि मग काही वेळेला हरभरा उभळण्याची शक्यता असते पण सुदैवानं ह्या सगळ्या जाती मी ज्या तुम्हाला सांगितल्या विक्रांत असेल विक्रम असेल विजय असेल विशाल असेल ह्या सगळ्या मर रोगाला आणि मळ मर, मर दुसरा म्हणजे मूळ कूज ज्याला रूट रॉट असं आपण म्हणतो या रोगालासुद्धा बळी पडत नाहीत त्यामुळं बागायतासाठी शक्यतो ह्याच जाती वापरा किंवा आणि कोरडवाहूसाठी तर मी म्हणेल कोरडवाहू किंवा कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी विजयाला पर्याय नाही विजय ही रा तुम्ही वा वापरावी आणखीन काय करावं लागतं तर बीज प्रक्रिया केली पाहिजे म्हणजे बियाणं काय होतं मर वगैरे ये येऊ नये हरभऱ्याला म्हणून आपण बियाण्याला दोन ग्रॅम कॅप्टन आणि किंवा था थायरम दोन ग्रॅम थायरम आणि दोन ग्रॅम बॅवस्टीन असं एका किलोला चार ग्रॅम हे लावायचं त्या हाताने चोळा किंवा मडक्यामध्ये वगैरे असं ड्रममध्ये घालून त्याला ते, ते फिरवलं की तुम्हाला त्याला चांगलं सगळ्या यायला लागतं आणि जर जैविक पद्धतीनं करायचं असेल तर मग ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम एका किलोला वापरायचं म्हणजे मग हे मूळकूज असेल मर असेल याच्यापासून चांगलं पिकाला संरक्षण मिळतं दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की रायझोबियम आणि पी एच बी म्हणजे हरभऱ्यावर हरभऱ्याला शिफारस केलेलं रायझोबियम एका किलोला पंचवीस ग्रॅम किंवा दहा किलोला अडीचशे ग्रॅमची त्याची पिशवी मिळते आपल्याला माहिती आहे आपल्याला तर अडीचशे ग्रॅमची पिशवी एक रायझोबियमची आणि अडीचशेच ग्रॅम पी एच बी हे दहा किलोला पी एच बी म्हणजे स्फुरद विरगळवणारे जीवाणू काय होतं की रायझोबियामुळं मुड़ त्या मुळावर चांगल्या ग्रंथी तयार होतात हरभऱ्याच्या आणि हवेत जे नत्र आहे आपल्याला माहिती आहे हवेमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे तुम्हाला युरिया आणि बाकीची खतं द्यायची गरज नाही ह्या हवेतला सगळा नत्र शोषून घेऊन हे जे नोडल्स त्याच्यावर ज्या ग्रंथी आहेत मुळावरच्या हे त्या हरभऱ्याला पुरवतात आणि ते स्वतःचं अन्न हरभऱ्याकडून घेतात पानामध्ये जे अन्न तयार होतं त्याच्यावर त्या ह्या ग्रंथीमधले जे रायझोमियम जीवाणू आहेत हे जीवन राहतात पण ती एक फॅक्टरी असल्यासारखं आहे ते हवेतला नत्र घेऊन तो पिकाला उपलब्ध करून देतात त्यामुळं त्याचे प्र, प्र, प्र बीज प्रक्रिया करण्याची गरज आहे तसंच पी एच बी आपल्याला माहिती आहे की आपण किती जरी स्फुर्त टाकलं जमिनीमध्ये त्याचं कार्यक्षमता फार कमी आहे पंधरा ते वीस टक्के फक्त म्हणजे शंभर किलो जरी तुम्ही टाकलं तरी पंधरा वीस टक्केच ते पंधरा वीस किलोच फक्त ते पिकाला उपलब्ध होतं मग बाकीचं जातं कुठं तर ते जमिनी स्थिर होतं मग जमिनी स्थिर झालेलं स्फुरद म्हणजे तुम्ही ह्या वर्षी टाकलं असेल आधीच्या वर्षी टाकलं असेल त्याच्या आधीचं असेल हे विरघळवण्याची क्रिया करणारं जे जीवाणू आहेत त्याला आपण पी एस बी असं म्हणतो किंवा सुरज विरघळ त्याची प्रक्रिया करण्याची गरज आहे म्हणजे आधी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ट्रायकोडर्मा किंवा थायरम अधिक बॅबिस्टीन याची प्रक्रिया करायची आणि त्यानंतर रायझोबियम आणि पी एच बीची प्रक्रिया करायची हे बियाणं थोडंसं हे प्रक्रिया करण्यासाठी हे ना गुळाचं द्रावण करून घ्यायचं थंड द्रावण गुळाचं गरम द्रावण नाही चालणार द नाही तर सगळ्या बॅक्टेरिया मरून जातील थंड द्रावणामध्ये हे कालवायचं आणि ते शिंपडायचं ह्या एखाद्या पोत्यावर आपण बियाणं पसरायचं किंवा ताडपत्रीवर पसरायचं त्याच्यावर ते हाताने शिंपडायचं अगदी हलक्या हाताने ते सगळ्या बियाला लागेल असं पाहिजे सावलीमध्ये थोडंसं वाळवायचं आणि पेरणीला वापरायचं चलं आता खतांचा जर विचार करायचा झाला तर कसं आहे की आपल्या जमिनीमध्ये खरीपामध्ये जर आपण शेणखत काही टाकलेलं असेल तर परत शेणखत वेगळं द्यायची गरज नाही नसेल दिलं तर मात्र मग शेणखत टाकलं पाहिजे एक चार पाच टन तरी शेणखत टाकलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये नुसतं नत्रच फुलत पाला नाही तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये मिळतात जमिनीचा पोत चांगला राहतो त्याच्यामुळं चांगलं एक वर्गाचं ह्युमस असं तयार होतं जे फुल म्हणतो आपण जमिनीचं आणि त्यामुळं पिकाची वाढ चांगली होती जोमदार वाढ होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्यामुळे जिथं शक्य असेल तिथं खरीपात जर दिलं नसेल तर आतासुद्धा थोडंसं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट एखादार टन टाकलं तरी पुष्कळचं आहे याशिवाय जर बागायती हरभरा करायचा असेल तर साधारणतः पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरण पंचवीस किलो नत्र म्हणजे साधारणतः पन्नास किलो हे म्हणा अप्रॉक्सिमेटली पन्नास किलो युरिया किंवा डी ए पी जर तुम्ही सव्वा गुणी जर टाकलं सव्वा क्विंटल सव्वा क्विंटल जर टाकलं म्हणजे एक गुणी एका एकराला आणि सव्वा क्विंटल जर टाकलं तर एका हेक्टरचा डोस होतो त्याच्यामध्ये अठरा आणि सेहेचाळीस अठरा टक्के नत्र आहे आणि सेहेचाळीस टक्के पा स्फुरद आहे त्यामुळे याचा चांगला उपयोग होऊ शकतो याशिवाय पालाश जर तुम्ही देऊ शकला म्हणजे पोटॅश म्हणून जो आपण झाला पोटॅशियम uh, सल्फेट एक सांगता तीस किलो एका हेक्टरला तर हे एन पी के हे तिन्ही त्याच्यामधून मिळतात बागायती हरभऱ्यासाठी हा डोस दिला तर निश्चित उत्पन्नामध्ये चांगली वाढ होते जिरायताला मात्र एवढं खत द्यायची गरज नाही याच्या निम्माच डोस द्या जिरायताला ज्या जिरा ठिकाणी पाणी नाही आणि तेही देणं शक्य नसेल तर एक मात्र लक्षात ठेवा की ते रायझोबियम आणि पी एच बी हे मात्र तुम्ही बीज प्रक्रिया करायला अजिबात विसरू नका फार स्वस्तात मिळतं ते आपलं ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याला मिळतं प्रत्येक ठिकाणी मिळतं बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये मिळतं आणि दुसरं एक महत्त्वाचं असं सांगायचं मला की हे जे रायझोबियममधले जे ग्रंथी मी सांगितल्या की हवेतला नत्र शोषून घेतात आणि ते हरभऱ्याला देतात तर यांचं कार्य खरं म्हणाल ना तर सांगता विसाव्या दिवसापासून ह्या लहान 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 गाठी सुरुवात होतात पण खरं कार्य सुरू होतं चाळीस चाळीस दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत हे भयंकर कार्यक्षम असतात त्या गाठी अशा सांगात तांबूस अंगाचे दिसायला लागतात त्याच्यामध्ये लेग हेमोग्लोबिन असतं म्हणजे आपलं जसं अंगातमध्ये रक्तामध्ये आपलं हेमोग्लोबिन असतं ना तसे याला लेग हेमोग्लोबिन म्हणतात पण सुरुवातीला चाळीस दिवसापर्यंत ह्या ग्रंथी खूपच लहान असतात त्यामुळं ते नत्र फिक्सेशनचं काम करत नाही आणि सुरुवातीचा काळ आपल्याला महत्त्वाचा आहे म्हणून आपण स्टार्टर डोस म्हणून थोडंसं हे जे सांगितलं मी पंचवीस किलो म्हणजे एकरी फक्त दहा किलो नत्र काहीच नाही ना एवढं आपण दिलंच पाहिजे आणि मग थोडंसं स्फुरत त्याच्याबरोबर दिलं पाहिजे साठ दिवसानंतर ह्या ग्रंथी हळूहळू सुकायला लागतात काळ्या पडतात वाळवून जातात साठ पासष्ट दिवसानंतर मग ह्या का काळ्या पडतात माहिती आहे का मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पानामध्ये जो अन्नरस तयार होतो म्हणजे जे अन्न तयार होतं पिकाचं त्या ते आ त्यातलं काही अंश ह्या ग्रंथी घेत असतात म्हणजे हे जीवाणू घेतात पण ज्या वेळेला घाटे भरायला सुरुवात होते ना दाणे भरायला सुरुवात होते घाटे लागतात आणि मग दाणे वाढायला सुरुवात होते त्यावेळेला हे पीक काय करतं पानामधलं जे काही अनरस आहे ना तो ते घाटे तयार होण्यासाठी वापरला जातो आणि मग ते मुळापर्यंत जातच नाही मुळामध्ये ज्या ग्रंथी आहेत ह्या रायझोबियमच्या त्यांना ते मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळं ह्या काळ्या पडतात आणि सुकायला लागतात त्यांचं आयुष्य संपुष्टात येतं हे संपुष्टात येऊ द्यायचं नाही हे जर येऊ द्यायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे तर मग त्यावेळेला एक दोन टक्के युरियाची फवारणी करायची हरभऱ्यावर दोन टक्के म्हणजे किती तर साधारणतः एका लिटरमध्ये वीस ग्रॅम एक लिटर, लिटर पाण्याला वीस ग्रॅम किंवा दहा लिटरचा पंप असेल तर दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये युरिया टाकायचा म्हणजेच एका हेक्टरला पाचशे लिटरमध्ये फक्त दहा किलो युरिया आणि हा कधी फवारायचा तर सांता साठ दिवसाला आणि त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसाने म्हणजे घाटे भरायला सुरुवात मी म्हटलं तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवसाला फ्लावरिंग सुरू होतं विजेसारख्या व्हरायटीमध्ये थोडंसं लवकर होतं मग त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला पंचावन्न दिवसालाच त्याची फवारणी करावी लागेल पण बाकीच्या जातींसाठी सांता साठ दिवसाला पहिली फवारणी आणि सत्तर दिवसाला दुसरी फवारणी करायची दोन टक्के युरिया म्हणजे फार तर दहा किलो आणि परत एकदा दहा किलो एवढं एका हेक्टरला युरिया लागेल आणि युरिया काय फार महाग नाही आपल्याला माहिती आहे त्याच्यापासून होणारा फायदा हा खूप जास्त आहे काय फायदा आहे तर हा नत्र मिळाल्यामुळं पानातला रस जो काही रायझोबियमकडे जायचं बंद झालं होतं तो बंद होत नाही आपली रायझोबियमची फॅक्टरी चालू राहते हवेला नत्र शोषून घ्यायचं काम चालू राहतं पानं हिरवीगार राहतात जर नाही फवारणी केली युरियाची तर पानं पिवळी पडायला लागतात आणि पानं पिवळी पडली की मग त्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस ते पण थांबतं ते थांबू नये म्हणून आपण हे युरियाचा स्प्रे करायचा आणि मित्रांनो ज्यांना शक्य असेल त्यांनी युरियापेक्षाही जर तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट त्याला म्हणतो आपण पोटॅशियम नायट्रेट किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ह्याचं जर सोल्युशन आपण जर, जर फवारलं तर ते युरियापेक्षाही सरस आहे कारण त्याच्यामध्ये तेरा टक्के नत्र आहे आणि पंचेचाळीस टक्के पालाश आहे आणि पालाशची आपल्याला त्यावेळेला गरज असते विशेषतः पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता त्या पालाशमुळे ये येते एवढंच नाही तर दाण्याचा आकार वाढायला म्हणजे दाणे भरत असताना जर का पाण्याचा थोडाफार ताण पडला तर दाणे सुरकुतलेले किंवा लहान पडतात पण ही जर फवारणी केली तर तुमचा दाण्याचा आकार चांगला वाढतो विशेषतः ज्यावेळेला बीजोत्पादन वगैरे आपण घेतो ना त्या बीजोत्पादनामध्ये मुद्दाम होऊन शेतकऱ्यांनी तेरा झिरो पंचेचाळीस किंवा पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी केलीच पाहिजे साठ आणि सत्तर दिवसाला त्यामुळं काय होईल चालणी खाली जे नॉन शीड निघतं ना ते अतिशय कमी निघेल सगळ्या याचं बियाणं चांगलं भरलं जातं तर हे झालं सांगता खताच्या बाबतीत दुसरं आता महत्त्वाची गोष्ट एक राहिली आहे रोगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो की किंवा नियंत्रणाचं आधी सांगतो पाहिजे तर नियंत्रणासाठी काय करायचं विशेषतः बागायती हरभऱ्यामध्ये तण भरपूर येतं विशेषतः जर कॅनॉल बिनॉलचं पाणी आपण देत असलो तर खूप तण येतं मग याला काय करायचं पेरणी झाल्याबरोबर जमिनीमध्ये ओलावा असताना स्टॉम्प म्हणून जे मिळतं ना, ना पेंडामिथिलीन किंवा त्याचं साधं सरळ नाव आहे स्टॉम्प त्या स्टॉम्पचं अडीच ते, श्टौंप। ते श्टौंप तीन लिटर हे पाचशे लिटरमध्ये द्रावण तयार करून ते संबंध एक हेक्टरवर फेवायचं बघा आता अडीच ते तीन लिटर एका हेक्टरला म्हणजे एका एका एकराला एकच लिटर लागणार आहे तर ते स्टॉम्प जर मारलं तर सुरुवातीला पंचवीस तीस दिवस अजिबात तण येत नाही आणि सुरुवातीला तण नसणं याच्यामध्ये उत्पन्नात कमीत कमी वीस ते पंचवीस टक्क्याची वाढ होते कारण तण खाई धन तण आलं की बरेचसं खतं वगैरे दिलेली ते तणालाच वापर केला जातो तणच खातं आणि पिकाला मिळत नाही म्हणून ते स्टॉमची फवारणी करायची आणि वीस दिवसाचं पंचवीस दिवसाचं पीक झाल्यानंतर जर आपल्याला वाटलं की थोडंफार तण कुठंतरी आलेलं आहे तर मग त्यावेळेला एक कोळपणी करायची फार उशीर करायचा नाही तीस दिवसाला ब्रँचिंग सुरू होतं फांद्या यायला लागतात हरभऱ्याला त्याच्यानंतर कोळपणी करणं शक्य नाही पण त्याच्या आधी सांगता वीस दिवसाला असताना जर कोळपणी केली तर एक चांगला जमिनी पण हल्ली जाते थोडीफार माती पण पिकायला लागते आणि तण पण निघून जातं एवढे करून त्या ओळीमध्ये जर कुठं तुम्हाला चार दोन झाडं अशी दिसली काहीतरी उगवलेली की ते निघाली नाही त्याच्यामध्ये तर ते तेवढी मग उपटून घेण्यासाठी खुरपणी केल्यासारखं काय एक दोन वाया जरी फिरवल्या हो सबन्न शेतामध्ये एकरामध्ये तरी पुरेसं होतं तर असं जर केलं तर तन नियंत्रण चांगलं होतं आंतरमाशागत पण चांगली होते आणि पिकाचं उत्पन्न चांगलं मिळतं पाण्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी खाताबद्दल सांगितलं तण नियंत्रणाबद्दल सांगितलं तुम्हाला रोगाबद्दलही मला वाटतं मी बोललो की ह्या जाती ज्या आहेत सगळ्या ह्या रोगाला प्रतिकारक्षम आहेत त्यांचा वापर करा आणि बीज प्रक्रिया सांगितली आता राहिलं कीड किडीसाठी काय करायचं तर साधारणतः पानं फुलं यायच्या आधीच जर पॉटबरोबर कीड पडली ना तर ते पानं खालेली दिसतात आपल्याला पांढरेत पानं होतात किंवा ते पानं खातात आणि नंतर मग या याकोळा ते घाटी आळी मोठी आळी हिरवी आळी असते ती मग घाट्यामध्ये डोकं घालते आणि आतला दाना खाऊन टाकते तर हे जर आपल्याला टाळायचं असेल ना तर एक दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे आपल्याला शेतामध्ये एक तर हरवऱ्यामध्ये थोडंसं तुम्ही ज्वारीचे दाणे मिक्स करा हां एक एका हेक्टरमध्ये समजा शंभर एक ग्रॅम जरी टाकलं तरी खूप झालं त्याची कणसं येतात पक्षी त्याच्यावर बसतात आणि तेच पक्षी याच्यावर असणारी कीड खातात हरवऱ्यावरशी समजा ज्वारी नाही टाकली तर मग काय करायचं एक उंच काठी बांधायची फार उंचीची गरज नाही हरभऱ्याची उंचीच मुळात किती असते दीड दोन फूट तर त्याच्यावर थोडीशी यावी एक दोन अडीच फुटाची उंच काठी बांधायची एक आणि त्याला एक आडवी काठी बांधायची मग ह्याच्यावर ते कोळसा मिळसा हे जे आहेत ना पक्षी सगळे हे त्या काठीवर बसतात आणि बरोबर त्या जिथं आळ्या दिसतील ना त्या आळ्या वेचून खातात याचा फार चांगला उपयोग होतो तिसरी गोष्ट आहे की कामगंध सापळे हे कामगंध सापळेचं पण आपण एक, एक रिकमेंडेशन केलेलं आहे की एकराला सांगता पाच किंवा एका हेक्टरमध्ये दहा बारा हे कशासाठी तर याला इथं सगळे ते मॉत जे असतात ना नर नर मॉत की ज्याच्यामुळं त्या मादी अंडी घालते आणि याचा मोठा प्रसार होतो हे सगळे त्या कामगंध सापळ्याकडं आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये येऊन ते अडकतात ते अडकले आणि मग आपण बघायचं की कि याच्यामध्ये किती अडकले जर काही अडकलं नाही तर समजायचं अजून काही आपल्याला पोटबरोबरचा काही त्रास होणार नाही पण जर त्याच्यामध्ये मत दिसायला लागले एक आठवड्याने आपण त्याचं म हे करायचं रोजच्या रोज बघायची पण गरज नाही आठवड्याने बघितलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला दिसलं की अरे दोन चार मत आहे त्याच्यामध्ये तर मग आपल्याला असं लक्षात येईल की अरे नाही आता पोटबरोबर येण्याची शक्यता आहे लिंबोळी आर्क लिंबोळी आर्काची हे करायची लिंबोळी अर्क कसा तयार करायचा काय तुम्ही त्या अगदी निमार्क वगैरे असतात जाऊन आणायची त्या दुकानातून आणायची गरज नाही लिंबोळ्या घ्या त्यासाठी आता बार्शी वगैरे भागामध्ये खूप लिंबोळ्या असं विकत मिळतात विकत खरं तर शेतकऱ्यांनी स्वतःच हे केलं पाहिजे लिंबोळ्या गोळा करून ठेवल्या पाहिजे जेव्हा मिळतात तेव्हा किंवा जेव्हा मिळतील तेव्हा विकत तरी घेतलं पाहिजे काही फार महाग नसतं चार पाच रुपये किलो असतात मग ह्या लिंबोळ्या फोडायच्या ठेचायच्या चांगल्या आणि पाच किलो लिंबोळी एक दहा लिटर पाण्यामध्ये भिजवायची रात्रभर भिजवायची दुसऱ्या दिवशी फडक्यातून ती चांगली गाळून घ्यायची जे काही लिंबोळीचा हे निघेल चौथा तो सगळा बाजूला काढायचा आणि जो आर्क निघेल ना तो तो आर्क म्हणजे दहा लिटरचा आहे तो दहा लिटर पाण्यात आहे त्याच्यात आणखी नव्वद लिटर पाणी टाकायचं म्हणजे नव्वद लिटर पाण्यात ते दहा लिटर द्रावण ओतायचं म्हणजे झालं पाच टक्के निंबोळी आर्क मग हे असा प्रकारे जर तुम्ही शंभर हे केलं ना शंभर किलो निंबोळी आर्क केला तर एका एकराला साधारणतः आपल्याला दोनशे लिटर लागतो हे झालं शंभर लिटरला असं तुम्हाला एक हेक्टर क्षेत्राला पाहिजे असेल तर पाचशे लिटरचं करायचं एक एकरासाठी पाहिजे असेल तर दोनशे लिटर करायचं आणि त्याची फवारणी करायची नेहमीच आपला जो पाठीवरचा पंप असतो पॉवर स्प्रे आपण म्हणतो त्याने करायचं जर तुम्ही अल्ट्रा अल्ट्राव्हॉल्युम्स हेनी करणार असाल कमी म्हणजे खूप जास्त बारीक सिंचन त्याचं होतं बारीक फवारा येतो असा जर पंप असेल हो तर त्याला मात्र मग पाचशे ऐवजी दोनशेच लिटर पाणी एका हेक्टरला पुरतं म्हणजे ऐंशीच किलो पा ऐंशीच लिटर पाणी एका एकराला पुरतं पण तसे पंप आपल्या शेतकऱ्यांकडे फारसे नसतात नेहमीचे जे पॉवर म्हणजे पेट्रोलवर चालणारे जे पंप आहेत ते किंवा गटरू पंप वगैरे आहे ज्याने आपण फवारणी करतो त्याला सांगता पाचशे लिटर पाणी एका हेक्टरला लागतं अशा प्रकारे हे करायचं तिसरी गोष्ट आहे हे सगळं मी तुम्हाला जैविक कीड नियंत्रण किंवा कीड व्यवस्थापनाबद्दलची माहिती सांगून राहिलो एच एन पी व्ही म्हणून एक आहे हेलिकॉवरपा म्हणजे घाटीआळीला त्याचं नाव आहे हेलिकॉपर हेलिकॉवरपा पॉलिन्युक्लिअर हेड्रॉसिस एच एन पी व्ही हे आम्ही तयार केलेलं आहे विद्यापीठामध्ये बऱ्याच ठिकाणी बा इतरही लोक करतात पण उपलब्ध होईल का नाही मला याची गॅरंटी नाही याला काय करतात की असा हे विषाणू आहे ह्या किडीवर येणारा विषाणू जसा आपण आता याला विषाणू म्हणतो काय आपला कोविड आहे ना तसा हा ह्या आळीचा विषाणू आहे मग अशा विषाणू झालेल्या आळ्या स्वतःला त्या फांदीवर उलटं टावून घेतात आणि त्या मरतात मग अशा मेलेल्या आळ्यांचं द्रावण करायचं त्याच्यामध्ये भरपूर विषाणू असतो अशा पाचशे आळ्या जर एकत्र ठेचून त्याचं जर द्रावण केलं ते पाचशे लिटरमधून फवारलं तर सगळ्या आळ्यांवर हा रोग येतो आणि त्या आळ्या मरतात सुरुवातीला ह्या आळ्या लगेच मरत नाही औषध मारल्यानंतर जवळजवळ आठ दहा दिवस, दिवस ते असतात आणि आठ दहा दिवस ते आहेत म्हणजे तोपर्यंत ते घाटे खात राहणार ते खाऊ नये म्हणून लिंबोळी अर्क मारायचं मग जे मी सांगितलं की लिंबोळीचा अर्क कसा तयार करायचा तो मारला ना हे कडवट असतो लिंबोळी आपल्याला माहिती आहे मग त्याच्यामुळं हे सगळ्या किडी त्याच्यापासून लांब पाळतात ते खायचं बंद होतात आणि लवकर मरतात पतंग जे असतात किडीचे ते पतंगसुद्धा त्या वासाने लांब जातात हां आता एवढं करूनही जर तुम्हाला असं वाटलं की नाही नाही फार ढगाळ वातावरण आहे आणि कीड पडली आहे मला दिसते झाडावर एक आळी दिसते एका झाडावर एक आळी दिसते एका मीटरमध्ये जरी एक आळी दिसली ना तरी असं समजायचं की याच्यापासून आपल्याला आर्थिक नुकसान होणार आहे मग मात्र आपल्याला काहीतरी इन्सेक्टिसाईड मारावं हो लागेल मग एक गेर, गेर, केर केर केरो कोराझन केर, केर, कोराझन म्हणून एक आहे पहा किंवा स्पिनोसॅड अशा प्रकारे किंवा एक आपलं फॉस तरी हे अशी औषधं त्याच्या रिकमेंडेशन केलेले आहेत आणि त्यांचं रिकमेंडेशन पण आहेत काही ऐंशी मिली लागतं एका एकराला काहीचं ज्वारा दोनशे लागतं ते ह्या याच्यावरपासून तुम्हाला मी सांगतो पाहिजे त्याचं जर कोणा गरजच पडली तर किती औषध ते मारावं लागेल हे एक मी एक मिनटात तुम्हाला सांगतो तर अर्थात याची अगदी जरूर पडली तरच हे मारायचं नाही तर मारायचं नाही हे आपण जर सुरुवातीलाच जर मारले साधारणतः कोराजन आहे ना किंवा ज्याचं नाव आहे पीर असं सायंटिफिक नाव आहे तर हे ट्वेंटी पर्सेंट असतं प्रवाही हे एका हेक्टरला शंभर मिली लागतं हे औषधं महाग आहेत तशी नाही असं नाही पण एका हेक्टरला फक्त शंभर मिली लागतं म्हणजे पाचशे लिटर पाण्यामध्ये शंभर मिली स्पिनोसॅड आहे ना हे दोनशे मिली लागतं एका हेक्टरसाठी आणि फ्लू बेंडामाईड म्हणजे फेम असं त्याला नाव आहे हे अठ्ठेचाळीस टक्के असल्यामुळं हे एकशे पंचवीस मिली लागतं सव्वाशे मिली एका हेक्टरसाठी पाचशे लिटर पाण्यातून तर हे मी सांगितलेले उपाय लिंबोळी आरकन हे करून जर भागलं नाही आपल्याला तर आपण हे औषध मारायचं याच्यापैकी कुठलंही एकच मारायचं तिन्ही मारायचे नाही पण जे उपलब्ध होईल ते मारा आणि गरज पडली तर मग रिपीट करा पण शक्यतो गरज पडत नाही एक जरी फवारणी आपण चांगली केली घाटे भरायच्या अवस्थेत तर चांगलं त्याच्यापासून आपल्याला कीड नियंत्रण करता येतं मला वाटतं बहुतेक मी तुम्हाला सगळी माहिती हरभऱ्याच्या हर लागवडीची सांगितलेली आहे अगदी लागवडीपासून तर कीड नियंत्रणापर्यंत याचा वापर शेतकऱ्यांनी मित्रांनी करावं असं विनंती आहे आणि आता ही टाईम झालेला आहे त्यामुळे आता अजिबात वेळ न दवडता ज्यांना कोणाला हरभरा पेरायचा असेल आणि अजून पेरला नसेल त्यांनी अजिबात वेळ घालवू नका मी म्हणाले एक दिवसाची उसंत करू नका तावडतो पेरून टाका नमस्कार आभारी आहे